कलकी 2898 AD आणि त्यासोबतच अल्लाड पल्ल्याड या दोन्ही मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. सुरुवातीला अल्लाड पल्ल्याड या मूवीचे जर कलेक्शन सांगायला गेलं तर जे कलेक्शन चित्रपटच्या प्रोड्युसरने रिव्हील केलेले आहे पहिल्या 10 दिवसांचे ते मी तुम्हाला आकडे सांगतो. तर जवळपास 3,89,00,000 रुपये या मूवीने, सॉरी 69,00,000 रुपये या मूवीने कमवलेले आहेत जवळपास आपल्या 10 दिवसांमध्ये. 3,69,00,000 रुपये या मूवीने कमवलेले आहेत. आणि पाहायला जर गेलं तर सध्याही कलकी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतरही या मूवीला बऱ्यापैकी शोज सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यामुळे हा मूवी सध्याही चांगली कमाई जी आहे ते करत आहे व करणारही आहे. आणि काही जर पाहायला गेलं तर बुकमशोवरती बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स या मूवीला मागील दिवसामध्ये भेटत होता, परंतु काल आता कलकी रिलीज झाल्यामुळे थोडाफार अफेक्ट होईलच, पण तेवढा काही अफेक्ट मला तरी वाटत नाही की पडेल म्हणून. कारण की महाराष्ट्रामध्ये क्रेज तर आहे बघा कलकी चित्रपटाचा, नाही म्हणत मी, कारण की खूप काल मी देखील कलकी मूवी बघितलेला आहे, त्याचा देखील रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊनच येईल. आता कलकीचं जर कलेक्शन सांगायला गेलं बघा तर कलकी हा मूवी तर खरंच रिव्ह्यू तसं देईलच मी, एकदम आउट ऑफ स्पेस म्हणेल मी, एकदम भारी मूवी आहे ते. नक्की तुम्ही तो थिएटरमध्ये बघा. कलेक्शन जर सांगायला गेलं तर 600 कोटी बजेट आहे आणि या मूवीने पहिल्याच दिवशी जवळपास 191 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. एक्झॅक्ट आकडा आहे बघा 191,50,00,000 रुपये, जे की खरंच खूप इन्सेन कलेक्शन आहे मी असंच म्हणेल. ते पण ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे कलकीचे, जे की खूपच मोठा आकडा आहे मी असं म्हणेल. कलेक्शन हे खूप भारी आहे. हिंदीमध्ये हा आकडा जवळपास 22 कोटींना काहीतरी टच केलेला आहे असं सांगण्यात येत आहे. आणि आपण जो अल्लाड पल्ल्याडचं कलेक्शन पाहिलं तोही ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे बघा. तर दोन्ही मूवीजने चांगलं कलेक्शन केलेलं आहे. तर तुम्ही या दोन्ही मूवीपैकी कोणता मूवी बघितला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.